मैं ये प्लेटफॉर्म यूज करना चाहती हूँ टू अपील टू ऑल द मदर्स, क्योंकि मैं एक नेचुरोपैथ हूँ, मदर भी हूँ, मेरी एक बेटी भी है. तो ये जो HPV वैक्सीन लॉन्च हुआ है, सब हीरोइन लोग आके बोल रहे हैं बहुत अच्छा है, ले लो, माँ है, बच्चे को सेफ रखना है, कैंसर जैसा खतरनाक बीमारी नहीं होना चाहिए. सो प्लीज, आप माँ हो, आप खाना बनाते हो घर पे, आप खाना जब भी बनाते हो उसमें क्या आप डाल रहे हो, आप देखते हो, हाँ हल्दी डाल रहे हैं, नमक डाल रहे हैं, मिर्ची डाल रहे हैं, मसाला डाल रहे हैं, आपको पता है, फिर आप खाना आपके बच्चों को देते हो. तो ये HPV वैक्सीन का इंग्रेडिएंट्स प्लीज स्टडी कीजिए. कोई भी सेलिब्रिटी कुछ भी बोल दे, आप अपने बच्चों को जहर नहीं दे सकते. जितना भी अगर अमिताभ बच्चन बोले, जानवी कपूर बोले, शिल्पा शेट्टी बोले, तो ये आप बहक मत जाइए. आपका बच्चा है, गवर्नमेंट का नहीं है, डॉक्टर का नहीं है, सेलिब्रिटी का नहीं है, आपका बच्चा है. आपको स्टडी करना है ये क्या HPV नया वायरस निकला है, ये कहाँ से आ गया, अचानक मेरे छोटे बच्चे लोग को क्यों मैं दू. तो ये स्टडी कीजिए, ये अच्छे डॉक्टर्स जो बोल रहे हैं साइंटिफिक डेटा के साथ बोल रहे हैं, ये आप जानिए, स्टडी कीजिए और फिर सोचिए अगर आपको देना है. उसमें भी इन्फॉर्म्ड कंसेंट मांगिए, क्योंकि इन्फॉर्म्ड कंसेंट में लिखा है HPV वैक्सीन अगर देंगे उससे डेथ भी हो सकता है. तो ऐसा पेपर के आप साइन करके आपके बच्ची को डेथ वारंट दे सकते हो. सर्वाइकल कैंसर तो ऐसा नाम पहले सुना ही नहीं था हमको, अभी पता चला कि सेक्स वर्कर्स को होता है जो अपने आप ठीक हो जाता है. क्या आपकी बच्ची सेक्स वर्कर है? दिस इज अ वेरी हार्ड हिटिंग क्वेश्चन जो हर माँ को पूछना चाहिए. अपने बच्चे को बहक के वैक्सीन HPV वैक्सीन नहीं देना चाहिए. आई एम अ मदर, आई एम ऑल्सो अ कैंसर सर्वाइवर, कैंसर वॉरियर, जो मैं नेचुरली ठीक हुई हूँ, विदाउट कीमोथेरेपी, विदाउट रेडिएशन, विदाउट सर्जरी. तो मुझे पता है कैंसर भी नेचुरली ठीक हो सकता है, जो सब बोलते बहुत डरावना है. तो ये सर्वाइकल कैंसर का कुछ डरावना नहीं है. बोलते भूत है, भूत है, भूत है, भूत है, तो प्रूव कीजिए भूत है. डेटा में तो आता है कुछ भूत है ही नहीं, HPV वायरसेस है ही नहीं, तो क्यों हम अपने बच्चों को मौत के मुंह में झोंके. सो प्लीज मदर्स, वेक अप, अंडरस्टैंड द गेम. आपके बच्चों पे ये ट्रायल हो रहा है. डीपॉपुलेशन एजेंडा इज रियल, इट इज नॉट रेयर, इट इज ऑलरेडी हैपनिंग. अपने बच्चों को फर्टिलिटी अफेक्ट करने के लिए डाल रहे, ताकि बच्चे आगे बच्चे नहीं पैदा कर सके. HPV वैक्सीन का एक साइड इफेक्ट ओवेरियन फेलियर, मतलब बच्ची का अंडाशय हमेशा के लिए खत्म हो जाएगा, तो वो आगे बच्चे ही नहीं पैदा. ये भी, और उसका स्टडी तो ये जो आदर पुना वाला के, वो बोलते हमने उसका स्टडी नहीं किया है. वो जो एक सबसे बड़ा साइड इफेक्ट है जो बच्ची की जिंदगी को अफेक्ट करने वाला है, वो हमने स्टडी नहीं किया है. क्या पास करते हैं आप, सोचिए तो सही कि हमारी जो रेगुलेटरी एजेंसी है वो क्या पास कर रही है. तो एज अ मदर सब लोग को फ्यूरियस होना चाहिए. हाउ डेयर दे, हमारे बच्चे खेलने के लिए नहीं है, ये कोई टॉयज नहीं है जो हम आप यूज करो, ट्रायल एंड एरर करो. नॉट आर गर्ल्स, सॉरी, नॉट आर गर्ल्स. थैंक यू मैडम. डॉक्टर श्रद्धा मैडम आणि डॉक्टर मल्लिका आणि माझे सगळे कलीग्स, इथे चिटणीस सरांनी जो पुढाकार घेतला आहे तो खरंच वाकडण्याजोगा आहे. कारण हा जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे, तर त्याच्याबद्दल काय तथ्य आहे त्याचं हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे. तर त्या संदर्भात आपण आज इथे चर्चा करूयात. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे सांगते की हा जो रिलीज केला, कसं आहे की जेव्हा पत्रकार म्हटल्यानंतर जेव्हा इतक्या मोठ्या व्यासपीठावरून जेव्हा काही रिलीज केलं जातं, तेव्हा त्याचं विश्वासार्हता खूप जास्त असते. लोकांमध्ये असं वाटतं की बाबा हा खूप सध्या HPV वैक्सीन संदर्भात जे पाहिलं तर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर जे आहे ते व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळते. HPV वैक्सीन संदर्भात जे आहे त्या व्हिडिओ संदर्भात जे आहे ते मोठ्या गैरसमजुती पसरवण्याचं काम जे आहे होत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळते. याच संदर्भात जे आहे ते या गैरसमजुती दूर करण्यासाठी जे आहे ते इथं एक डॉक्टर मंडळींनी जी आहे, स्त्रीरोग तज्ज्ञ मंडळी आहे, तसेच वैद्यकीय मंडळी आपल्यासोबत आहेत. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता. MIDC वाळूज परिसरामध्ये जे आहे एक पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. निश्चितच HPV वॅक्सिनचे फायदे काय आहेत या संदर्भात आपण आता या मंडळीशी चर्चा करणार आहोत. मॅडम, सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात जो आहे तो व्हिडिओ व्हायरल होतो, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या आणि निश्चितच हा जो व्हिडिओ चुकीचा व्हायरल होतो याला कशी उत्तर द्याल आणि कशा गैरसमजुती तुम्ही दूर करा.
ओके, मी डॉक्टर सौ अनघा मकरंद दिवाण, मुक्ता कॉल्पोस्कोपी सेंटर आणि दिवाण हॉस्पिटल येथे प्रसूतीशास्त्र, स्त्रीरोग, कॉल्पोस्कोपी आणि प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आणि मला एक सांगायचं आहे की आज गर्भाशय मुखाचा कॅन्सर इतका कॉमन आहे की दर 7 मिनिटाला एक स्त्री या सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडते आहे. आणि आपल्याला ह्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचं कारण माहिती आहे आणि ते कारण आहे HPV इन्फेक्शन. जसं आपल्याला सर्दी, खोकला, ताप हा विषाणूमुळे होतो, ज्याला आपण कॉमन पीपल म्हणतात व्हायरल इन्फेक्शन, तसं हे HPV नावाचं एक व्हायरल इन्फेक्शन आहे ज्याच्यामुळे सर्व्हायकल कॅन्सर होतो. आणि ह्या कॅन्सरवर आज लस उपलब्ध आहे. तर मला असं सांगायचं की आपल्या WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आणि फॉक्सी, आमची जी फॉक्सी आणि IAP ही जी आमची अखिल भारतीय स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञांची संघटना आहे, त्यांनी सांगितलं आहे की 9 ते 45 वर्ष वयोगटातल्या स्त्रिया आणि 9 ते 16 वर्ष वयोगटातले मुलं ह्यांना जर आपण ही HPV वॅक्सिन दिली तर आपण मुलींमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि योनिमार्गाचा कॅन्सर, संडासच्या जागेचा कॅन्सर, ओरल कॅन्सर, फॅरिंजियल कॅन्सर टाळू शकतो. तसंच मुलांमध्ये सुद्धा ओरल कॅन्सर, फॅरिंजियल कॅन्सर, पेनाईल कॅन्सर हे पण आपण टाळू शकतो. आणि या व्हायरसमुळे होणारे जे बेनाईन लिजन्स आहे, म्हणजे ज्याला आपण मराठीत चामखिळ म्हणतो, ज्याला व्हायरल वॉर्ड्स म्हणतात, ते सुद्धा आपण ह्या HPV लसीमुळे टाळू शकतो. मॅडम, व्हिडिओमध्ये असं काही म्हणजे बीजकोश वगैरे नष्ट होणार किंवा डेथ सर्टिफिकेटच एक आहे दिलं, तर असं सुद्धा त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जे आहे ते बोलताना दिसत आहे. ओके, यावर काय? हा जो HPV नावाचा विषाणू आहे आणि ही जी आपण लस देतो, ही लस फक्त शरीरात दिल्यानंतर फक्त HPV व्हायरसला न्यूट्रलाइज करते. ती स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या कुठल्याही अवयवावर कुठलाही दुष्परिणाम करत नाही. बीजकोश म्हणजे ओव्हरीवर सुद्धा कुठलाही परिणाम करत नाही. त्याच्यामुळे स्त्रीची फर्टिलिटी म्हणजे तिची जी जनन क्षमता आहे ती अजिबात अफेक्ट होत नाही, हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. निश्चित आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जे आहे ते हा व्हिडिओ व्हायरल होतोय, मात्र निश्चितच हा व्हिडिओ जो आहे तो अक्षरशः समाजामध्ये जे आहे तो चुकीचा गैरसमज पसरवत असल्याचा दावा जो आहे येथील वैद्यकीय मंडळीने केलेला आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्राकरिता मी गजानन राऊत, वाळूत, छत्रपती संभाजीनगर.